शहर में चर्चा का विषय बना हुआ सना खान हत्याकांड के मामले में नए नए मोड़ आगे आ रहे हैं। इसी श्रृंखला में प्राथमिक जानकारी सामने आ रही है कि इस हत्याकांड के मुख्य आरोपी अमित साहू ने कई महिलाओं को सेक्सटॉर्शन का शिकार बना है। जहां मानकापुर पुलिस थाना अंतर्गत एक पीड़ित महिला ने अमित साहू के खिलाफ शिकायत दर्ज कराई है। दरअसल मामले की खोजबीन के दौरान जानकारी सामने आई है कि सना खान हत्याकांड के मुख्य आरोपी अमित साहू ने कई महिलाओं को सेक्सटॉर्शन का शिकार बनाया है। जहां एक पीड़ित महिला ने अमित साहू के खिलाफ शिकायत दर्ज कराई है कि वह उसे धनी व्यक्तियों के घर भेजता था और उनके साथ संबंध बनाने को प्रवृत्त करता था। इस पूरे प्रकरण का वीडियो बनाते हुए ब्लैकमेल कर संबंधित व्यक्तियों को फिरौती मांगता था। प्राथमिक जानकारी के हवाले आरोपी ऐसे कई मामलों में लिप्त है। साथ ही साथ इस पूरे मसले में कई लोग मुख्य आरोपी अमित साहू के साथ है, जहां कई लोगों के खिलाफ सबूत मिटाने और अपराधी को मदद करने जैसे कई गुना दाखिल किए गए हैं और आगे की जांच जारी है, जिसकी जानकारी थी जोन 2 के पुलिस उपायुक्त राहुल मतने ने। सना खान जो मर्डर केस है त्या अनुषंगाने अपन त्याच्यामध्ये काही आरोपी आणखीन एक अटक केलेला आहे। त्या संदर्भात तपास सुरू आहे आणि जे काही गुन्हा घडल्यानंतर ज्या मुख्य जो आरोपी आहे त्याला ज्यांनी मदत केली आहे आणि त्या ठिकाणी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, तर त्या अनुषंगाने आपण त्यांचा शोध घेत आहोत, तपास करत आहोत। त्या अनुषंगाने आपण एक आरोपी अटक केला आहे, पुढेही काही त्याच्यामध्ये आरोपी अटक होऊ शकतात आणि तशी शक्यता आहे। ते आतापर्यंत सना खान मर्डरच्या केसमध्ये संबंधित आहे। तसेच एका महिलेच्या फिर्यादीवरून आपण एक अमित साहूवरती मानकापूर पोलीस स्टेशनला पुन्हा एक गुन्हा दाखल केला आहे। त्याच्यामध्ये जे पीडित महिला आहे ते पीडित महिलेचा वापर करून किंवा ती सदर महिलेला काही लोकांकडे पाठवून त्या लोकांचे पुन्हा त्यांच्या संबंधाचे व्हिडिओ तयार करून त्या लोकांकडून खंडणी वसूल केली जात होती, अशा प्रकारची जी फिर्याद आली आहे त्या फिर्यादीवरून आपण मानकापूर पोलीस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या संदर्भात पुढील तपास सुरू आहे। आता हे प्रायमरी जे आपल्याला फिर्यादींनी जे सांगितलं आहे तर त्याच्यासंबंधी जबलपूर असेल नागपूर असेल या ठिकाणी काय घटना घडलेल्या सांगितल्या जात आहेत, पण ते व्हेरिफिकेशन आणि ते तपास पूर्ण झाल्यानंतरच त्याला खरं तर क्लिअर करता येईल। आता सध्या जे प्रायमरी स्टेजवरती आहे तर तेच आहे की त्यांनी कुठंतरी व्हिडिओ कुणाला तरी पाठवल्यासंबंधी माहिती आहे आणि ते आम्ही तपासून बघत आहोत। नाही आतापर्यंत ह्या जो गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने जे काही कंप्लेंट आहे की ज्यांच्याकडून पैसे वसूल केले जातात असे कंप्लेंट आतापर्यंत समोर आलेले नाही आहेत, पण आमचा तपास सुरू आहे। ते जरी समोर नाही आले तरी आम्हाला जे काय फोटोज आणि व्हिडिओ प्राप्त होतील त्याच्या अनुषंगाने आम्ही तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू। आतापर्यंत तर कुणाचं नाव त्याच्यामध्ये निष्पन्न झालं नाही आहे, कोणी तक्रारदार आतापर्यंत तर समोर आलेलं नाही आहे। सर, ही फिर्यादी नागपूरची आहेत का निचे सना खानशी संबंध होतं? अरे नागपूरचे आहेत, आता ते तपासात काय संबंध होते, कोण होते, कशाप्रकारे केलं जात होतं हे तपासात निष्पन्न होईल। याच्यामध्ये प्रायमरी जर कंप्लेनंटवरून जो असं दिसत आहे की हा व्यक्ती सदर व्यक्ती जी व्हिक्टीम महिला आहे त्या महिलेला संबंधित ठिकाणी ज्या त्याच्या ओळखीचे लोक असतील किंवा जे अननोन लोक असतील जे फेसबुकच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी कॉन्टॅक्टमध्ये येऊन पाठवत होता आणि त्या सदर ठिकाणाहून ज्या ठिकाणी संबंध तयार केले जात होते त्या ठिकाणी व्हिडिओ तयार केले जात होते असे फिर्यादीत सांगितलं आहे। त्या अनुषंगाने आता कोणते ठिकाण आहेत, कोण लोक आहेत आणि त्याचे साथीदार कोण आहेत या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत। धर्मेंद्र यादव हा संबंधित हा जबलपूरचा आहे, तो रेकॉर्डवरचा क्रिमिनल आहे, त्याच्यावरती काय ऑफेन्स त्या ठिकाणी दाखल आहे आणि हा जो अमित शाह आणि तो त्या घटना घडल्यानंतर एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेले आहेत, त्या तपासावरूनच आपण त्याला अरेस्ट केलेलं आहे। आतापर्यंत त्याचा एवढाच रोल आहे की जे आरोपींचे मोबाईल गेले त्यानंतर मृतकचा मोबाईल असेल यांना अनुषंगाने त्या जे काय डिस्पोज ऑफ करण्यात आलेलं आहे त्याला त्यांनी हेल्प केलेली प्रायमरी आम्हाला दिसून येत आहे। याच्यामध्ये आतापर्यंत तपासात काही लोक समोर यायचे आलेले नाहीत, त्यामुळे तपासानंतरच ते खरं तर क्लिअर होईल की आता प्रायमरी स्टेजला सध्या तपास आहे, ते पूर्ण झाल्यानंतरच त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट समजून येईल। आतापर्यंत दोनच ठिकाणचे आलेले आहेत, अजून त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन डिटेलमध्ये होणं बाकी आहे, त्यामुळे आताच ते सांगणं उचित होणार नाही। आता पाहूया तपासामध्ये ते खरं तर निष्पन्न होईल, आणखी त्याच्यामध्ये आपण डीपमध्ये गेलेलो नाही आहे, इन्व्हेस्टिगेशन तिथपर्यंत गेलेलं नाही। आपल्याला जी बॉडी प्राप्त झाली त्या ठिकाणी जबलपूरच्या पुढे 300 किलोमीटर अंतरावरती आहे, त्या ठिकाणचं आपण सॅम्पलिंग पाठवतो आहे, त्याच्या अनुषंगाने पण आपला तपास सुरू आहे। नाही फिर्यादी स्वतः पुढं आलेल्या आहेत, काही गोष्टी तपासातही निष्पन्न झालेल्या आहेत।